आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या की आपले जे ग्रुप्स असतात ना, म्हणजे हे ग्रुप्स लहानपणापासून तयार होतात. म्हणजे पहिला आपला ग्रुप असतो तो आपल्या वाडीतला किंवा सोसायटीतला ग्रुप, मग नंतरचा ग्रुप असतो आपल्या शाळेतला. शाळेतसुद्धा दोन तीन ग्रुप असतात, म्हणजे जे बॅडमिंटन खेळणारे असतात किंवा स्पोर्ट्समध्ये असतात तो एक वेगळा ग्रुप असतो. त्यानंतर तुमच्या गाणारे किंवा नाटकवाले असतात त्यांचा एक ग्रुप वेगळा ग्रुप असतो, किंवा अभ्यासू मुलं असतात त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो, आणि मग त्यांच्यातसुद्धा परमिटेशन कॉम्बिनेशन असतं. म्हणजे शेवटी शाळेमध्ये सुद्धा एक दोन तीन ग्रुप असतात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय धमालत असते. 11वी 12वीमध्ये एक वेगळा ग्रुप असतो, FY SYT वाला वेगळा असतो, आणि त्यानंतर आपण जेव्हा नोकरीला जातो, नोकरीला लागतो किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करतो त्यावेळी तिथेही वेगवेगळे ग्रुप असतात. आणि या प्रत्येक ग्रुपचं स्वतःचं स्वतंत्र असं वैशिष्ट्य असतं. लहानपणीचे ग्रुप असतात, लहानपणी आपली वेगळी मजा असते. त्यावेळचे आपले जे खोड्या करण्याचे प्रकार असतात ते वेगळे असतात. टपल्या मारणे किंवा बोळा फेकून मारणे किंवा खडू मारणे किंवा डबा लपवणे पुस्तक लपवणे हे असले उद्योग आपले लहानपणी चाललेले असतात. जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले उद्योग वेगवेगळे व्हायला लागतात. डिपेंड्स नाही का. पण ह्या सगळ्या आठवणी आपण एक थोड्याशा वेगळ्या टप्प्यावर आलो आयुष्याच्या ना, की ह्या सगळ्या आठवणी आपल्याला आठवायला लागतात आणि आपण त्या एन्जॉय करायला लागतो की त्यावेळी आपण काय केलं होतं, ह्यावेळी आपण काय केलं होतं. आणि ह्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये आपण जेव्हा भेटतो बसतो उठतो आजही तेवढीच गंमत येते. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या ग्रुपच्या आठवणी आपण कायमस्वरूपी आपल्यासमोर आणि आपल्याबरोबर ठेवायला हव्यात. आज असाच एक ग्रुप इथे आलेला आहे, आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण ऐकून घेऊया आणि ते काय करतात कान गोष्टी हेही आपल्याला शोधून काढायचं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. हा कुठला ग्रुप म्हणायचा तुमचा? जीवी आचार्य कॉलेज. बरं, आपण आता प्रत्येकाची आधी ओळख करून घेऊया. तुझं नाव सांग. मी सायली चव्हाण, मी मुलुंड वरून आली आहे. सायली चव्हाण, घरी कोण कोण आहे गं? सायली आई बाबा छोटी बहीण. छोटी बहीण, ओके. तुझं काय नाव? मधुरा कांबळे. मधुरा, तू कुठून आलीस? कल्याण. आणि घरी कोण कोण? आई बाबा आणि मोठा भाऊ. मोठा भाऊ, शेंडे पळ तू म्हणजे. बर, तुझं? प्रतीक्षा दामोदर कहाणे, मी लालबाग वरून आली आहे. बर, तू लालबाग वरून कर्जतला जाते? हो. नंतर भेट मला जरा. केवढं कितीची ट्रेन पकडतेस? मला 6:55 ट्रेन पायकाळा वरून असते. फास्ट ट्रेन. आणि ती किती वाजता पोहोचते कर्जतला? 8:30. कर्जतला मी ऍक्च्युली शेलूला उतरते. शेलूला 8:30 उतरते. 8:30 उतरते, ओके. आणि मग येताना किती, तुझं कॉलेज किती तुमचं असतं? कॉलेज 9 ते 4 असतं. 4:30 ट्रेन आहे. 4:30 ट्रेन. आणि ती तुला 6 घरी पोहोचवते लालबागला? 6:30 परळला, ओके. मी तुझा अख्खा दिवस त्यातच जात असेल? पूर्ण दिवस जातो. ट्रेन तुझ्या वाहतुकीत म्हणजे इकडून तिकडे जाणारच 3-3.5 तास, ओके. तू काय करतेस म्हणाली? तुझं नाव काय आधी? सोनी जवादे. सोनी, तू काय करते? मी घरी कोण कोण आहे? आई बाबा एक छोटी बहीण आणि छोटा भाऊ. छोटी बहीण छोटा भाऊ, घरात लय वाट असणार, ओके. तुझं? पूजा गुप्ता. आणि घरी कोण कोण? छोटा भाऊ आणि मोठी बहीण. मधली मोठीने हिला झापलं की ही खाल चाल जा. ओके. तुझं? गौरी यादवाडकर. माझ्या घरी माझे आई बाबा, माझी एक बहीण आणि एक भाऊ. ही किती हुशार आहे बघ, लहान कोण मोठं कोण किती करू दिलेलं नाही ह्याला म्हणतात हे. ओके, ठीक आहे. पण आता तू कुठे राहते म्हणाली? डोंबिवली. जवळच आहे. तू कुठे राहते? बोलून. तुलाही जवळ, लांबची हीच आहे. आता हा ग्रुप कसा तयार झाला तुमचा? म्हणजे आता तुम्ही कितव्या वर्षाला आहात? थर्ड इयर. सगळ्या फर्स्ट इयर पासून एकत्र झाला? नाही, एकत्र
एकाच कॉलेज मध्ये एकाच वर्गात कॉलेज एक फक्त हा ग्रुप तयार कसा झाला फर्स्ट इयरला आम्हाला सगळ्यांना एकत्र असतात तेव्हा ब्रांच आमच्या डिवाइड नसतात तेव्हा आम्ही एकत्र एका सेकंड पासून डिवाइड होतो सेकंड पण तुमचा ग्रुप अजूनही इंटॅक्ट आहे हो मग तुम्ही गप्पा काय मारता मी आपलं सहज कुतूहल म्हणून विचारतो खूप काही गॉसिप्स पण असतात दिवसभर काय केलं काय मस्ती केली कसं लेक्चर झालं कसं काय वगैरे बऱ्याच म्हणजे अभ्यासाचं मी बोलतच नाहीये काही हे काही ही जागा अभ्यासाची नाहीच आहे अभ्यास सोडून तुमच्या चर्चा कुठल्या विषयावर होतात म्हणजे फिल्म नाटक राजकारण कुठे जायचं आहे काय करायचं आहे कुठे कोणाला कोण आवडतं कोणाला कोण आवडत नाही कुठे फिरायला जायचं या सगळ्या चर्चा होतात बरं ह्याच्यातला आवडीचा भाग कुठला कुठल्या गोष्टीवर तुम्हाला जास्त चर्चा करायला आवडते किंवा आपण असं म्हणू की कुठल्या गोष्टीवर जास्त वेळ चर्चा होते बाहेर फिरायला जाण्याचा एखादा प्लॅन वगैरे बरं म्हणजे तुम्ही वर्षातून जाता बाहेर फिरायला वर्षातून काय कुठले कुठले पॉइंटला तुम्ही जाऊन आलात कुठे कुठे फिरून आलात कॉलेजच्या एरियातले बर आमच्या एरियातले वॉटरफॉल टिटवाळा गणपती पण मग हे तुमचं दर शनिवारीवर कॉलेज तुमचं सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शनिवार काय मग हे फिरणं तुमचं रविवारी असतं का सोमवार ते शनिवार काय उत्तर आहे मग टाईम कसं आहे की टाईम मिळवणं हे जेव्हा तुमच्या जातात आहे शेवटची दोन लेक्चर बंक मारले की तुम्हाला टाईम मिळणार हा एका वेळी तुम्ही बंक करायला पाहिजे ना थिएटर म्हणण्यापेक्षा लेक्चर्स पण ते करून करतात ओके आता आपण किचनकडे जाऊया आता तुम्ही दिवसभर बाहेर असता बरोबर सकाळी उठलं म्हणजे ही तर खूप वेळ बाहेर असते तुम्ही तिच्यापेक्षा एक तास दीड तास कमी बाहेर असता पण कधी स्वयंपाकघरात जायची वेळ येते तुमच्यावर सुट्ट्यांमध्ये ही खरं बोलणं तिला खोटं बोलता येत नाही खरंच खरं बोलते बरं ठीक आहे आपण बघूया आज कोण बनवणार तू बनवणारस आणि तू बनवणार बरं ठीक आहे आता आम्ही काय करणार आहोत पहिली या दोघींपैकी पहिलं म्हणजे पहिला ग्रुप कुठला बनवणार हे ठरवण्यासाठी आम्ही एक छोटीशी कॉम्पिटिशन घेणार आहोत ती कॉम्पिटिशन आधी खेळायची त्यात जो जिंकेल त्या ग्रुपने आधी सुरुवात करेल ओके या चला आज पहिल्यांदा कोण बनवणार आहे ह्याच्यासाठी एक छोटीशी कॉम्पिटिशन आपण घेणार आहोत इथे लाडू ठेवलेले आहेत आणि पूजा आणि मधुरा असे दोन दोघी जणी ते लाडू खाणार आहेत पण ते स्वतःच्या हाताने खाणार नाहीत त्यांना भरवणार आहे लहान आहेत ना त्या हा त्यामुळे ते भरवणार आहे तुझं नाव काय गौरी गौरी तिला भरवणार आहे आणि तुझं नाव काय सायली सायली हिला भरवणार आहे हां ओके आणि आपल्याकडे एक मिनिट आहे आणि सावकाश का आपल्याला कुठे जायचं नाही म्हणजे पाच दिलेत सहा लाडू संपवायलाच पाहिजे असं काही नाही मी आहे नंतर ओके तर रेडी तुम्ही हां ओके सो एक मिनिट आहे तुमच्याकडे युअर टाइम स्टार्ट्स नाव लाडू खाणं इतकं अवघड असत घाल तिच्या तोंडात ओके 20 सेकंड टू गो चला चला आत्ता अरे काय चाललंय तुमचं घे दुसरा पटकन घे पटकन 10 सेकंड टू गो 5 सेकंड टू गो 5 4 3 2 1 दॅट्स इट थांबा ही दिसते छोटी बस 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 कळलं ओके सो हा ग्रुप पहिल्यांदा पदार्थ बनवणार आहे तुमच्या ग्रुपमध्ये कोण सोनी तू बनवणार आहेस ना ओके सोनी आणि यांच्या ग्रुपमधली मोनी कोण तू ना सोनी आणि मोनी म्हणजे सोनी आणि तिची गँग या किचनमध्ये आलेली आहे सोनी तू पहिल्यांदा काय बनवणार आहेस मला सांग पहिल्यांदा सारण बनवून घ्यावं लागेल आपल्याला आपण पदार्थ कुठला बनवतो ओनियन ट्रायंगल ओनियन ट्रायंगल चला मला साहित्य सांगतेस काय काय पहिलं चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा गहू गव्हाचं आणि मैद्याचं कणिक ओके पोहे मैदा जिरे पावडर मिरपूड धने पावडर चाट मसाला लाल तिखट आणि मीठ आणि कोथिंबीर साहित्य बघितलं तर कृतीकडे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला म्हणालीस तू मधलं सारण बनवून घ्यायचंय बाउल पोह्याचं सारण हॅलो
हो, बारीक चिरलेला कांदा एक वाटी. आता याच्यात काय कोथिंबीर घालायची का आपण? नाही, जिरे पावडर घालायची आधी. मग नंतर मिरपूड थोडीशी, धने पावडर, नंतर चाट मसाला. तुम्ही कधी घरी गेलात का जेवायच्या? हो हो. नंतर लाल तिखट. जर झणझणीतच कर, घाबरत घाबरत टाक तिथे, टाकू की नको, टाकू की नको. नंतर मीठ थोडस, आता मिक्स करून घ्यायचं आणि मग कोथिंबीर घालायची. आणि पुढे? पुढे मग आता मैद्याची लाटा लाटून घ्यायच्यात. लाटणं घे तिकडून, इथेच लाटायचं आपल्याला. बघूया, गोल होते, त्रिकोणी होते, अष्टकोनी होते, कशी येते बघूया आपण. सवय तिला करायची, होईल गोल. हा जो कॉन्फिडन्स देतेस ना तू तिला, दॅट इज वंडरफुल. तिच्या इज्जतीचा सवाल आहे, तुला गोल करावीच लागेल. करेल होती. मी कुठे जाय म्हणतोय? मी काय तिला हे नावभेद करत नाहीये. हे हा मुद्दा बोलली बघ, खरं बोलते ती. वा मस्त वाज आला, त्याचा नाही यायचा म्हणतो. गोळीचा कसा वाज येईल? झाली झाली, शाबास. ओके, आता काय करणार मला सांग. आता ही फोल्ड करायची आणि भाजून घ्यायची हलकीशी. हलकी भाजायची, हलकीशी भाजून. अशी भाजायची? हो. हे पूर्ण भाजायची नाही? नाही, हलकी भाजून घ्यायची बस. हा, आता हे कट करायचं. तो गॅस नको असेल तर बंद करून टाक. आता हे ओपन करायचं. ओके, मग यात मैदा आणि पाणी मिक्स केले ते लावायचं. अच्छा, मग अशी तयार करून ठेवत होतेस. हे फक्त मैदा आणि पाणी आहे ना? हा. त्याचा रोल बनवायचा आणि यात हे सारण भरायचं. बर, कुमून कुमून भरायचं नाही ना? मगाशी हिने लाडू खाल्ला तसं नाही भरायचं. आता हे बंद करायचं. जवळ मान अशी मागून खा लाडू असं खात होती. ओके, अरे डन. आणि हे तळायचं आता. व्हेरी गुड. डीप फ्राय करायचं. हे कशावर आपल्याला खाता येईल? सॉस सोबत किंवा पुदिन्याची चटणी असते त्याच्यासोबत. फटाफट आहे आणि साहित्य आणि कृती. अनियन ट्रायंगल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, पोहे, गव्हाचं पीठ आणि मैद्याचं एकत्र भिजवलेलं मिश्रण, मैदा, जिरेपूड, मिरपूड, धणेपूड, चाट मसाला, तिखट, मीठ आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पोहे घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, जिरेपूड, मिरपूड, धणेपूड, चाट मसाला, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून सारण एकजीव करून घ्यावं. भिजवलेलं गव्हाचं पीठ आणि मैद्याची लाटी करून ती गोल लाटून घ्यावी. ती मधोमध दुमडून फ्रायपॅनवर अर्धवट भाजून घ्यावी. या पोळीचे त्रिकोणी तुकडे करून उरलेल्या चौकोनी भागाच्या कडा कापून टाकाव्यात आणि पोळीचा वरचा भाग काढून घ्यावा. पोळीच्या वरच्या भागाला मैद्याची पेस्ट लावून तिचा कोन बनवून घ्यावा. या कोन मध्ये कांदा आणि पोह्यांचं सारण भरावं आणि कोन बंद करून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. चला मंडळी, पुढच्या रेसिपीकडे. प्रतीक्षा आलेली आहे त्यामुळे आपली प्रतीक्षा संपलेली आहे. आता काय करायचं मला सांग, तू काय बनवणार आहेस? सिमोलिना जॅम केक. सिमोलिना जॅम केक, हा कुठला आहे म्हणे? भारतातला आहे का बाहेर? आपलाच आहे. रव्याला आपण इंग्लिश मधून सिमोलिना बोलतो. ओके, मला साहित्य सांग काय काय आहे. चॉकलेट मिक्स बिस्किट असं यूज करायचं एक. त्याच्यानंतर ग्लुकोज किंवा दोन प्रकारचे बिस्किट घ्यायचे. ओके, रवा, पिठी साखर, तूप, जाम, बदाम आणि आपले काजू
चेरी आणि फ्रूट सॉल्ट आणि दूध. साहित्य बघितलेलं ही दोन कुठलीही गोड बिस्किटे असल्याचे मतलब आहे. हो, कोणतेही दोन गोड बिस्किटे आहेत तरच केक होईल. कारण ह्याच्यात मला तशी वेगळी हे काय म्हणतोस तू पिठी साखर. ठीक आहे, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. कृतीकडे जायला खरं मला हरकत नाही, कारण तेल वगैरे तापायचं नाही आणि झालं काय मला ना आलं कंटाळा. मंडळी, ही दोन प्रकारची जी गोड बिस्किट आहेत ती आम्ही क्रश केलेली आहेत, बरं का? क्रश म्हणजे चुरा केला आहे, नुसता चुरा नाही, बारीक भुगा केलेला आहे. ओके, भुगा म्हणजे अगदीच बारीक भुगा, म्हणजे अजून थोडंसं दळलं ना तर दिसणारच नाही इतकं बारीक केलेलं आहे ते. असो, अतिरिक मी जरा अतिरिक करते ना. असो, पुढे आता जाऊया. आता काय करायचं मला सांग. एक बाउल घ्यावा लागेल आपल्याला. त्यामध्ये पहिलं आपल्याला चॉकलेट मिक्स पिक्स बिस्किट घ्यावं लागणार. थोडं थोडंच घे. त्यानंतर दुसरं बिस्किट. उभ्या बिस्किट खाऊ पण शकता, म्हणजे तसं हे काही नाही आहे, बंधन नाही की खायचंच नाही वगैरे असं का आई नाही. बघा, खा, सगळं चालू ठेवायचं. तुला काय आवडतं खायला? तिखट आवडत. तिखट गोड. गोड तुला काही? मी तुमची कॉपी. सूत्र बघा. तीन चमचे पेटी साखर. तीन चमचे गोडी प्रमाणे आपल्या. ओके, ते सगळं व्यवस्थित एकजीव करू. हे काय म्हणे? रवा. ओके, आता काय? आता याच्यामध्ये एक चमचा रवा टाकायचा. बर, एकच का? पण जास्त रव्याने कसं थोडासा फुगणार तो. बर, आपल्याला जास्त फुगलेलं नकोय. जास्त नाही, व्यवस्थित. मी त्याच्या फुगण्यावर सुद्धा तू कंट्रोल ठेवणार. त्यामध्ये फ्रूट सॉल्ट किंवा आपण ह्याच्या जागी बेकिंग सोडा वगैरे यूज करू शकतो. हे तू फ्रूट सॉल्ट घालते? हो. हे फ्रूट सॉल्ट खारट असतं का? नाही, सॉल्ट एकंदर तो बेकिंग सोडा सारखाच प्रकार आहे. एकदम सॉल्ट म्हटल्यावर मला वाटलं खारट. नाही, तू जेवढं घातलंस त्यामुळे जरा धक्का बसला. नाही नाही, खारट नाही आहे. यामध्ये आता थोडं थोडं करून दूध टाकायचं. बस आपणच आपलं म्हणायचं. तू क्लासेस वगैरे गेलीस का? नाही, असंच घरच्या घरी. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी वेगवेगळं काही काही आम्ही बनवतो, त्यात हा प्रकार एक. आता काय ह्याचं काय करायचं मला सांग. आता हे आपल्याला एका पॅन मध्ये ठेवायचंय. त्या पॅनला पहिलं तूप लावून घ्यायचं आपल्याला. तेच का? हो हो, तेच पॅन. ह्याला पण काय तूप लावून घेतलंय? लावून घेतलंय सगळीकडून. याच्यात सगळं आता हे टाकायचं. ते आपोआप सेट होते ना? आपोआप सेट होणार ते. सही जमते की? तुम्ही दोघी तिच्याकडे किती अविश्वासाने बघत होता. एकटा मी होतो की विश्वास होता मला हे करणार. हे दोन तीन वेळा टॅप केलं की व्यवस्थित सेट होत. कोणाला? आता हे आपल्याला स्टीमर मध्ये ठेवायचं. हेच बाकीचं काय करायचं? ते त्याच्यावर सजावट करायची वर. नंतर सगळे. ओके, हे स्टीमर मध्ये किती वेळ ठेवायचं आपण? स्टीमर मध्ये 15 मिनिटं आपल्याला हाय फ्लेम वर ठेवावं लागणार. स्टीमर मध्ये आधी 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. ते घेतलंय आपण? ते टाकलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचं मला सांग. जो केक असणार आहे त्याच्यावर तुम्ही गार्निश करण्यासाठी चॉकलेट यूज करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही तो बेस मधून कट करायचा, त्याच्यावर जॅम लावायचा
आणि पुन्हा तो बेस सेट करायचा व्यवस्थित आणि त्याच्यावर तुम्ही चेरी बदाम काजू ह्याच्याने सर्व्ह करायचा पूर्ण. ओके, म्हणजे समजा तुम्हाला कंटाळा आला असेल, मधून कापायचा जर कंटाळा असेल, तुम्ही वरती सुद्धा जाम लावू शकता. सुद्धा करू शकता, वरतून जाम लावू शकता, खालून जाम लावू नका, मी तर खाली चिकटेल. हां, काय वेगवेगळी डोकी असतात ना. हां, तर वरून जाम लावायचा, त्याच्यानंतर चेरी बिरी ते बदाम काजू हे सगळं आहे ना, हे काजू बिजू ते सगळं त्याच्यावर लावायचे. हां, आणि मग खाऊन टाकायचे. ओके, सिमोलिना जॅम केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चॉकलेट फ्लेवरचं बिस्किट, ग्लुकोज बिस्किट, रवा, पिठी साखर, तूप, जॅम, बदाम, काजू, चेरी, फ्रूट सॉल्ट आणि दूध. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चॉकलेट फ्लेवरचं बिस्किट घेऊन त्यामध्ये ग्लुकोजचे बिस्किट्स, 3 चमचे पिठी साखर, 1 चमचे रवा, फ्रूट सॉल्ट आणि दूध घालून बॅटर एकजीव करावं. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये हे एकजीव केलेलं बॅटर घालावं आणि स्टीमर मध्ये 15 मिनिट हाय फ्लेम वर ठेवावं. बेक केलेल्या केकला वरून जॅमचा लेअर लावावा. बदाम काजू आणि चेरीचं गार्निशिंग करून सिमोलिना जॅम केक सर्व्ह करावा. सोनी आणि प्रतीक्षाने 2 पदार्थ तयार केलेले आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर घबराट आहे, पण माझ्या चेहऱ्यावर घबराट नाही, कारण मी असे केवढे तरी पदार्थ पचवलेले आहेत. पण घाबरायचं काही कारण नाही आहे, काहीही होणार नाही. खूप छान उत्तम पदार्थ झाले आहेत, त्यांच्या रंगावरून आणि दिसण्यावरून कळतं आपल्याला. ओके, तर आम्ही खाऊन बघणार. पण तत्पूर्वी हे रामदेव स्ट्रॉंग हिंगतर्फे एक स्पेशल तुम्हाला गिफ्ट हॅम्पर आहे, तुम्हाला सगळ्यांना मिळू नये. हां, ओके, हे जाताना न विसरता घेऊन जायचं. आणि मंडळी, मला अजून एक तुम्हाला सांगायचं ते असं की खूप मजा येते बरं का, ह्या आठवणी काढत काढत जे आपण टाईमपास करतो ना, मजा येते. तर आजूबाजूला असं छान ग्रुप असेल ना तुमच्या दिसण्यातल्या, किंवा तुमचा स्वतःचा ग्रुप असेल, तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता खाण्याची वेळ झालेली आहे, कट निघण्याची वेळ झालेली आहे. परत भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. चला उचला. खाना खाते रहा.